बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील महेंद्र बेलसरे याने लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या शेतात स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विदर्भ मराठवाड्यामध्ये रोजगाराची संधी नाही, कुठे प्रक्रिया उद्योग नाही, सगळे उद्योग बुडाले आहेत, तर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पोरांना कोण मुलगी देईल असा सवाल उपस्थित केला. तसेच सरकारने तातडीने महेंद्र बेलसरे याच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत करायला हवी असे पण तुपकर यांनी यावेळी म्हटले. खामगाव तालुक्यातल्या पळशी खुर्द गावामध्ये महेंद्र बेलसरे नावाच्या एका शेतकरी पुत्रानं स्वतःचं शरण रचून आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि मन सुन्न करणारी आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या समाज घटकांना चिंतन करायला लावणारी ही बाब आहे. राज्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे की शेतकऱ्यांची मुलं आत्महत्याच्या दिशेनं का चाललेली आहेत. एक तर विदर्भ मराठवाड्यामध्ये रोजगाराच्या संधी नाही, कुठे प्रक्रिया उद्योग नाही, सगळे उद्योग बुडालेले आहेत, शेती परवडत नाही, सोयाबीन कापसाला भाव नाही, कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, पावसाचं अलबेल वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नापिकीसुद्धा होते आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पोरांना जगायचं कसं असा प्रश्न आहे. आर्थिक संपन्नता नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही ही सर्वदूर ग्रामीण भागातली सारखी अवस्था आहे. महेंद्र बेलसरे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आज त्यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केली. अशीच अवस्था आज ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांची आहे. मी त्या आत्महत्येचं समर्थन बिलकुल करणार नाही, परंतु आज ही वेळ ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांवर काय येऊन ठेपली याचं खोलामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे. राज्यकर्ते नेमकं काय करतायत? एका बाजूला मुठभर लोकांचे लाड करायचे आणि दुसऱ्या बाजूला गावाकडचा शेतकरी मारायचा, शेतकऱ्यांची मुलं आणि मुली आत्महत्या करतात त्यांना मारायचं, ही आत्महत्या नाही, हे सरकारने पाडलेले खून आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. म्हणून सरकारनं जाणीवपूर्वक विदर्भ मराठवाड्यातल्या ग्रामीण भागाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, वेळेवर कर्ज मिळण्याचा विषय असेल, सगळ्या बाजूनी त्या शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागलेला आहे आणि शेतकऱ्याच्या घरात जोपर्यंत आर्थिक संपन्नता येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्नसुद्धा होणार नाही अशी आज अवस्था आहे. हा खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा पराभव आहे. आम्ही चळवळी करत असताना तरी सुद्धा जर शेतकऱ्याचे पोरं मरत असतील तर कुठंतरी आमच्या सहित सगळ्या घटकांवरचा, सगळ्या स्तंभांवरचा विश्वास शेतकऱ्यांच्या मुलांचा उडालेला आहे. मी सरकारला विनंती करतो की तातडीनं महेंद्र बेलसरेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत तर केलीच पाहिजे, पण गावगाड्यामध्ये आज सगळीकडे ही अवस्था आहे. ही अवस्था बदलण्यासाठी गावागावामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभे करणं, सोयाबीन कापसाला भाव देणं आणि वेळेवर पीक कर्ज देणं आणि तरुणांच्या हाताला काम देणं हे काम सरकारला लवकर करावं लागेल. नाही तर सरकार मुर्द्यावर राज्य करणार आहे का? हा माझा सरकारला सवाल आहे.